तेरे बिना कटे ना रात, तेरे बिना कटे ना, तेरे बिना कटे ना साथी रतिया। अब मुझे सुनी सुनी लागे रे ये दुनिया, अब मुझे सुना लागे रे ये जहां। ओ सनावे ओ सनावे। मी एक मराठी पद्धतीने माझ्या बायकोचं इंट्रोडक्शन करीन। काही शब्द येतात ओठातून पण सनाचं नाव येतं हृदयातून। तुमच्या दोघांची जोडी खूपच क्यूट आहे, आम्ही फोटो बघितले आहेत, खूप सुंदर दिसतंय। आणि तू इन्स्टावर नवनवीन फोटो टाकत असतो, तुमच्या बेबीचे सुद्धा फोटो टाकत असतोस, तर आम्हाला सांगशील नेमकी ही सगळी ट्युनिंग, हे सगळं सुरुवात कुठून झाली नेमकी, आणि प्रपोज कोणी कोणाला केलं? ऑब्व्हियसली तिने मला केलं। हां, दॅट्स अ लाय। ॲक्च्युली आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहोत, तर आमची मैत्री खूप पूर्वी झालेली, वेन आय वॉज 7 इयर्स ओल्ड अँड ही वॉज सम। ॲक्च्युली मी हिला ॲज अ बाळ पण बघितलेलं आहे, कारण आमच्यात 5 वर्षाचं अंतर आहे, आणि फॅमिली दोघांची, तिची पण फॅमिली, माझी फॅमिली खूप क्लोज होती, कारण तिचे वडील पण क्रिकेटर आहेत आणि इंडियासाठी खेळलेले आहेत श्रीलंकेला, आणि त्यामुळे माझे बाबा आणि तिचे बाबा फारच चांगले मित्र होते आणि अजूनही आहेत। सो ती मैत्री कधी प्रेमात बदलली हे आम्ही पण आय थिंक आता आम्ही 10 वर्ष झाली आम्हाला, 10 वर्षापूर्वी मी तिला, तिने मला प्रपोज केला। त्यांनी केलं आहे प्रपोज, आणि वी स्टार्टेड डेटिंग वेन आय वॉज 18 इयर्स ओल्ड, तर म्हणजे माझा फर्स्ट सिरियस बॉयफ्रेंड हाच होता, तर तेव्हापासून आमचं चाललं आहे 10 इयर्स अँड काउंटिंग। तुमचा आत्तापर्यंतचा मैत्रीनंतर आत्तापर्यंतचा जो प्रवास होता त्याच्यावर मला असं वाटतं की आम्ही मित्र आधी होतो म्हणून त्याचा आम्हाला फायदा अजूनही होतो, कारण लग्न म्हणजे मोस्टली एक कंपॅनियनशिप हे फार महत्त्वाचं असतं लग्नामध्ये, आणि मला असं वाटतं की ते जे रोमॅन्स आणि फिजिकल अट्रॅक्शन वगैरे ते पहिल्या 1-2 वर्षात ते सगळं संपून जातं, त्यामुळे त्याच्यानंतर कंपनी आणि तुमचं ट्युनिंग कसं आहे एकमेकांबरोबर, कंपॅटिबिलिटी कशी आहे, सॉरी। सो जसं तुम्ही आता मला कळतच असं, सो हे एंडपर्यंत चालतं माझ्या मते। सो ती मैत्री असणं हे खूप गरजेचं आहे। मैत्री म्हटलं की भांडणं ही आलीच, तर तुमच्या असे रुसे फुगवे एखादी असले आणि तू हिला मग काय ओळखतोस म्हणवण्यासाठी? हिला म्हणवण्यासाठी मी एकदा गाडीतून उतरून रस्त्यावरती नाचलो पण आहे, सो आय थिंक ती मॅक्सिमम लेवल होती। सो म्हणजे मी ॲक्च्युली काही करू शकतो, कारण ती सारखीच चिडलेली असते। हो, कारण सारखा हा चिडवतो मला, फ्रेंड्सच होत अजूनही, आणि आम्ही खूप धमाल करत असतो, म्हणजे किती कपल्समध्ये मी बघतो की नवरे वेटिंग असतात की आपली बायको कधी जाते, किंवा बायको वेटिंग असते की आपला नवरा कधी जातो, पण आमचं असं आहे की आमची कम्फर्ट लेवल खूप जास्ती चांगली आहे, तर आम्ही एकमेकांसमोर काही बोलतो, म्हणजे काही जोक अराउंड करतो आणि कोणी काही सिरियसली पर्सनली घेत नाही, सो दॅट आय थिंक इज अ व्हेरी गुड थिंग। आणि आम्ही दोघं पण फक्त आम्हाला दोघं एकमेकांची कंपनीमध्ये पण खूप मजा येते, सो आय एम नॉट नेसेसरी की कोणी दुसरं असायलाच पाहिजे किंवा काय, पण आता तुमच्या दोघात अजून एक जण आलेला आहे। हो, आलेला आहे, त्याच्याबद्दल ती तर काय आता मी काय सांगू, ती आल्यापासून लाईफच चेंज झालं कम्प्लिटली, कम्प्लीट नाही फॉर द गुड ऑब्व्हियसली, पण आता सगळं तीच आहे दोघांचं, प्रायोरिटी आमची तीच झालेली आता, पण ऑफकोर्स आम्ही एकमेकांसाठी ऑलवेज टाइम, आम्ही वी फाइंड टाइम फॉर इच अदर ऑलवेज। ह्याने तुझ्यासाठी उखाणा घेतला, आता तू लग्नात पण उखाणा घेतला नव्हतास, पण उखाणा नाही सांगणार, पण ह्याला 3 शब्दात डिस्क्राईब करशील? ओके, 3 वर्ड्स, फनी, स्मार्ट अँड सेक्सी। मी विचार करून नीट बोलतोय, नाही तर परत नंतर भांडून येईल की तू असं का बोलला असं, मला विचार करून मी पण म्हणेन स्वीट,
सिंपल आणि हंबल. याचा बर्थडे कधी असतो? 10th March. एखादं असं सेलिब्रेशन, बर्थडे सेलिब्रेशन जे तू सरप्राईजली त्याला केलेलं आहेस? आणि हो, ॲक्च्युली मी त्यांचं शूटिंग चाललेलं एका मूवीसाठी, तर तेव्हा मी जाऊन त्याला सरप्राईज करून स्वतःनी मी कपकेक्स बनवलेले, तर मी त्याला सरप्राईज म्हणून तिकडे घेऊन गेले सेटवर. सो दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स दॅट आय हॅव डन. ते कपकेक्स मी सोडून सगळ्यांनी खाल्ले सेटवर. तिचा आवडता सिनेमा? हिंदी मराठी का इंग्लिश? हां कुठला सांगू, कारण ती एवढे सिनेमे बघत असते. कम ऑन. हां, डेव्हिल वेअर्स प्राडा. वाओ, बँग ऑन. याचा आवडता अभिनेता? ह्याचा आवडता अभिनेता हिंदी, अगेन हिंदी ऑर इंग्लिश, इफ इट्स हिंदी इट्स अमिताभ बच्चन. यस, करेक्ट. एखादा डायलॉग होऊन जाऊ दे. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह. एक्चुअली संजय सरांग को ना बोलने के लिए. किसा आवडता पदार्थ? सुक मटन. तिची आजी बनवते ते गावचं सुक मटन, किंवा तिच्या आजीचं गावची मटन बिर्याणी. कुकिंग मध्ये तुम्ही किती एक्सपर्ट आहात दोघे जण? ही फारच छान खाणं बनवते, म्हणजे हिच्या हातचं मटन खाणं इज, म्हणजे मी खोटं तुम्हाला खोटं वाटेल, पण एकदा हिने 2 किलो मटन बनवलं जे आम्ही फक्त दोघांनी संपवलं एका सिटिंग. 2 किलो मटन कोणालाही खरं वाटणार नाही, पण हे फॅक्ट. पण याने कधी तुला बनवून काही स्पेशल कॉफी आणि मॅगी? नाही नाही, ते तर मी मॅगी तर खातच नाही, पण ऑफकोर्स त्यांनी खूपदा काय काय बनवलं. ही मेक्स चिकन, नाईस चिकन मटन. पण आम्ही जेव्हा आमच्या फार्म हाऊसला जातो तेव्हा बारबेक्यू वगैरे असतो, स्पेशल चिराग स्पेशल चिकन असतो तेव्हा मटन. पुढचा आहे, हिचा आवडता आईस्क्रीम फ्लेवर काय? तुझं नेचर काय? नॅचरल्स. नॅचरल्सचा कोकोनट क्रीम, टेंडो कोकोनट. याचा आवडता क्रिकेटर? आवडता क्रिकेटर, ओके, हिज डॅड सचिन तेंडुलकर. करेक्ट. हिज आवडता डेस्टिनेशन? स्विट्झरलँड. स्टार्ड? नेव्हर बीन बट वॉन्ट टू गो. असा एखादा सिनेमा जो तुम्हा दोघांना एकत्र असून वारंवार पाहावासा वाटेल? मला हॅरी पॉटर सिरीज. हा, हॅरी पॉटर सिरीज. ऍक्च्युली मी हॅरी पॉटर सिरीज बरेच वर्षात बघितली नव्हती, हिच्यावर लग्न झाल्यानंतर हिने मला बघायला मॅरेथॉन केलेला हॅरी पॉटर, त्याच्यानंतर खूपच मला तो आवडला. बिकॉज आय एम अ बिग फॅन. याच्याबद्दलच्या 2 इंटरेस्टिंग गोष्टी काय ह्याच्या? सॉरी, इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे आवडती सवय, 2 आवडते. ओके, सो वन इज दॅट ही इज व्हेरी ऑर्गनाइज्ड, अँड सेकंड हिज पंक्चुअलिटी. हिच्या 2 आवडत्या सवयी? ती मला खूप ग्राउंडेड ठेवते, आणि कधी काही मी असा खूप टेन्शन मला आलं किंवा हायपर झालो तर तिला, म्हणजे मग तिला ते कामिंग इफेक्ट जो म्हणू शकतो मी, माझ्यासाठी ती आहे. आणि एखादी आवडती सवय जी सुधारायची? मेनी. एकही नाही आहे, सगळ्या आवडतात. मी एक्झाम्पल सेट करतोय सगळ्या नवऱ्यांसाठी. मी सांगेन, समटाईम्स त्याचे जोक्स मला बिलकुल आवडत नाही कारण ते फनी नसतात, अँड सेकंडली त्याची थोडी हायपर ॲक्टिव्हिटी. आय वुड लाईक हिम टू रिड्यूस दॅट. उशिरा कोण उठत? मी. कम्पेअर्ड टू हिम यस इट्स मी. कुठेही जायचं असेल किंवा पोहोचायचं असेल तर लेट कमर कोण असतं? मी. तयार व्हायला सर्वात जास्त वेळ कोण लावतो? इट डिपेंड्स. प्लीज, आय एम नेव्हर. तुमच्या दोघांपैकी सिंगर कोण आहे, स्पेशली बाथरूम सिंगर? मी. ती खूप चांगली गाते. oh, wow. मी बाथरूम सिंगर आहे, ती खरंच चांगला गातो. पण फोनवर सर्वात जास्त वेळ कोण बोलत असतं किंवा चॅट? सॉरी, दॅट्स यू. मी ऍक्च्युली, कारण आजकाल काय आहे ते सोशल मीडिया एवढं झालेलं आहे,
की काय ना काहीतरी पोस्ट बिस्ट ते करायला लागतं, त्यामुळे आय एम ऑलवेज ऑन द फोन. द क्वेश्चन वॉज हू इज ऑन द फोन, यू ऑर मी? मूवी बघताना कोण रडतं? नो, मी रडत नाही. आम्ही दोघंही रडत नाही. आम्ही रडत नाही. मी त्यातल्या त्यात कधी कधी रडू शकेन. ओके. दोघांपैकी सर्वात जास्त फुडी कोण आहे? मी. आय लिव्ह फॉर फूड. वाढदिवस कोण विसरतो? वाढदिवस नाही विसरत मी, पण ऑफकोर्स बर्थडे आय हॅव नेव्हर फॉरगॉट. ऍनिव्हर्सरी ऍनिव्हर्सरी इज फॉरगॉटन ऍनिव्हर्सरी. आणि त्याच्यानंतर काय झालं ते सांग मला. छुपा रस्ता मग. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. जाता जाता असं सांगा जे काही तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही एवढे वर्ष एकत्र आहात पण तरी पण एखादी गोष्ट तुम्हाला या स्पेशल दिनानिमित्त सांगायची असेल एकमेकांना, ती तुम्ही सांगू शकता मला? तिला मी एवढंच सांगेन की काळ्या भाषेच राहा आणि असंच मला खाली खेचत राहा. रात तेरे बिना कटेना, तेरे बिना कटेना साथी रतिया, अब मुझे सुनी सुनी लागे रे ये दुनिया, अब मुझे सुना लागे रे ये जहां, ओ सनावे ओ सनावे.